सकाळ समूहाकडून नवी मुंबईमधल्या वाशीमध्ये राज्यातील 18 साधू संतांच्या पादुकांचा दर्शन उत्सव सोहळा साजरा होतोय. वाशीमधल्या सडको प्रदर्शन सेंटरमध्ये श्री फॅमिली गाईडच्या उपक्रमांतर्गत पादुका दर्शन उत्सव पार पडतोय. आज आणि उद्या दोन दिवस भाविकांना मोफत पादुकांचं दर्शन या ठिकाणी घेता येईल. पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था सकाळ समूहाकडून केली जाते. भाविकांना रात्री 10 वाजेपर्यंत पादुकांचं दर्शन घेता येईल. यावेळेस पद्मभूषण श्री एम यांचं मार्गदर्शन लाभेल. तर याशिवाय डॉक्टर पुरुषोत्तम राजनवाले अग्निहोत्र संपन्न करतील. शंकर महादेवन आणि हरिहरन यांचा सूरसंध्या हा संगीतमय कार्यक्रम देखील होणार आहे. त्यामुळे भाविकांनी मोठ्या संख्येने पादुकांचं दर्शन घेऊन उत्सवात सहभागी व्हावं हे आवाहन सकाळ समूहानं केलेलं आहे. पादुका दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद आणि जेवणाची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मंत्री उदय सामंत आणि मंगल प्रभात लोढा यांनी पादुका दर्शन सोहळ्याला उपस्थिती लावलेली आहे आणि या ठिकाणी या सर्व पादुकांचं त्यांनी दर्शन घेतलं आहे. 18 संतांच्या पादुकांचं दर्शन सोहळ्यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा आज इथे उपस्थित झालेले. त्यांनी आता सगळ्याच पादुकांचं दर्शन घेतलंय. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, काय म्हणाला? आपण पाहिलं की राज्यातल्या वेगवेगळ्या तीर्थस्थळी जाऊन आपल्याला तिथे पादुकांचं दर्शन घ्यावं लागतंय. पहिल्यांदाच असं राज्यात घडलं आहे की एकाच ठिकाणी 18 साधू संतांच्या पादुका आलेल्या आणि एकाच वेळी एकाच दिवशी यांचं दर्शन मिळतंय. तुम्ही दर्शन घेतलं का? नाही, मी सकाळ ग्रुपचे आणि श्री फॅमिली गाईड प्रोग्राम जे आपला माननीय अभिजित सरांचे प्रयत्नातून चालत आहे त्यांच्या मनापासून अभिनंदन करतो. न भूतो न भविष्यतो, कोणाने कल्पना नाही केली असेल ते ऑरिजिनल पादुका, सर्व पादुका एकत्र एक ठिकाणी न सर्वांना दर्शनासाठी ते आपण लाखो संख्येमध्ये लोक जमलेले आहे. हा फक्त पादुका दर्शन नाही आहे, हा ते त्याशिवाय लोकांच्या मनामध्ये अध्यात्माचे प्रती, धर्मचे प्रती, आपले जे गुरु होते त्यांचे प्रती जे भावना होती ते भावना अतिशय तीव्र आणि अतिशय जवळचे नाते यानंतर विकसित होईल. मी मनापासून हा सर्व उपक्रमाचा अभिनंदन करतो, साधुवाद देतो आणि सकाळ ग्रुपचे एक मोठा प्रेस आहे, मोठा मीडिया क्लब आहे, पण त्यांचे मनामध्ये मीडियाचे विकासचे शिवाय लोकांचा विकास कसा व्हावा, लोकांच्या मनामध्ये अध्यात्माने सेवाचा विकास कसा व्हावा असा पूर्वीपासून त्यांचे मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये होता. आज ते सकाळचे बाहेर पडून लाखो लोकांच्या जीवनामध्ये यानंतर एक सेवाची भावना विकसित होईल. परत एक वेळा अभिजित सर, सकाळ ग्रुप आणि श्री परिवार सर्वांचे मनापासून साधुवाद, अभिनंदन. सर, पहिले की मंगलप्रभात लोढा यांनी देखील स्पष्ट म्हटलं की हे पहिल्यांदाच न भूतो न भविष्यात असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. कॅमेरामन रोहितचं विनय म्हात्रे, साम टी व्ही, नवी मुंबई.